नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, बरेच वेळा काय होते, आपल्या शेतांमध्ये ज्या मोटरी असतात वावरामध्ये, सर्वांकडे असतात मोटरी, तर बरसातीमध्ये जमिनीमध्ये पाण्याचा फ्लो खूप वाढतो, त्या कारणास्तव काय होते, आपली मोटर जाम होऊन जाते। तुमचीही झाली असणार, माझीही झाली होती। तर माझ्यासंगं जी अडचण आली, माझ्या मला जो प्रॉब्लेम आला तोही तुम्हाला आला असणार। तर म्हटलं सगळ्यांनाच ही अडचण येते, तर आज आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवूया। तर खूप इझी आहे, कितीही मोटर जाम झाली तर आपण ती इझिली काढू शकतो। तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजून जाईल की तुमची मोटर कुठल्याही प्रकारे फसलेली असली तर ती तुम्ही इझिली काढू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, सर्व शेतकऱ्यांच्या कामाची आहे। तर ही माहिती सर्वांना शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा, ठीक आहे। तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघू शकता मित्रांनो, आपली जी मोटर आहे बोरमधली, बोरवेलमधली, ती पूर्ण काळामध्ये फसलेली आहे। आम्ही ह्याला 7-8 जणांनी उचलून बघितलं पण काही जमलं नाही ते। तर याला आपण आता चेन ब्लॉक लावणार आहे आणि उचलून पाहणार आहे। तर चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप उपयुक्त माहिती देत आहे आज मी तुम्हाला। कारण की आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, अनेक शेतकऱ्यांना असे प्रॉब्लेम येतात की त्यांच्या मोटरी फसतात आणि ते खूप परेशान होतात। तर खूप इझी आहे, तुम्ही घरी याला काढू शकता, काही नाही, घरी जे साहित्य आहे आपल्याला तेच यूज करायचं आहे। तुम्ही म्हणसाल की हा आता आम्हाला चेन ब्लॉक नाही आमच्याकडं, तर चेन ब्लॉकची काही गरज नाही आपल्याला, पण आपल्याकडे आहे म्हणून आपण यूज करत आहे। तर चेन ब्लॉक नसला त्याऐवजी तुम्ही काय करा, 3 लाकडं असे 3 झोपडी टाईप त्याला करा। बघा, हे जसे आपण हे अँगल लावलेले, सॉरी पाईपं लावलेले, त्याचद्वारे तसेच त्याच टाईपमध्ये आपण लाकडं उभे करायचे आणि त्याला बांधून घ्यायचं आहे आणि त्याच्या सहाय्याने थोडं टेन्शन देऊन त्याला उचलून पाहायचं आहे। तर तसं नाही जमलं तर आपण बघूया पुढं काय काय करायचं आहे, मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो, कारण की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तरच तुम्हाला हे कळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, सर्व शेतकऱ्यांकरिता ही माहिती खूप कामीची आहे। तर ही माहिती तुम्ही सगळीकडे शेअर करा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा। तर चला आपण ही बोर कॅप काढून घेऊया पहिले, आणि ध्यानात ठेवा मित्रांनो, जो वायर असतो तो खूप नाजूक असतो हा, आणि याला वायराला कुठलीही इजा न होता, म्हणजे आपण जेव्हा मोटर वरती उचलू ना तर वायर एकदम वेगळा ठेवायचा येतो, कारण की त्या वायराला बिलकुल दोरीमध्ये बांधायचं नाही आहे त्याला, नाही तर वायर पंक्चर होऊन जाईल आणि मग तुम्हाला परत वायरचा खर्च वाढून जाईल। कारण की तुम्हाला सर्वांना माहीत असेल वायर खूप महाग असतो, हा सबमर्सिबल जो पंपाचा वायर आहे तो खूप महाग आहे आणि जवळपास सर्वांचे बोर जे 150 ते 200 वरीच असतात, तर खूप एक खर्च वाढून जाईल तुमचा। तर म्हणून सांगतो की वायर बिलकुल वाढायचा नाही आहे, व्यवस्थितपणे होईन तितकं आरामाने काम करायचं आणि मोटर व्यवस्थितपणे वरती काढायची आहे आपल्याला। तर ही मोटर पूर्ण जाम झालेली आहे, आता आपण याच्यात काय काय टाकणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला हे कळेल। तर आपली मोटर जाम का होते परत, कारण की अनेक वेळा काय होते, बरसातीमध्ये पाणी जमिनीमध्ये पाण्याचा फ्लो खूप असतो आणि साहजिक हे आपल्याला बरसातीमध्ये पाण्याचं काही जास्त काम नसते, त्यामुळे आपण मोटर चालू नाही करत आणि त्याच्यावर गाळ चढतो आणि ती जाम होऊन जाते, तर त्यामुळेच मोटर आपली पूर्ण ही फसून जाते। तर बघा मित्रांनो, ही दोरी कशाप्रकारे बांधण्यात येत आहे ते तुम्ही ध्यानाने बघा, आणि वायर बिलकुल बाजूने ठेवलेला आहे त्यांनी, बघा, आणि दोरी पूर्णपणे एकदम टेन्शन देऊन टाईट केलेली आहे, म्हणजे जेणेकरून पूर्ण फक्त पायपावर लोड येणार नाही, दोन्ही सारखा लोड आला पाहिजे पायपावर आणि दोरीवर, म्हणून एक जीव करायचा आहे दोघांना आणि व्यवस्थितपणे वरी उचलून पाहायचं आहे। तर बघा मोटर एकदम जाम आहे, वरी तर या लागली तितकी मोटर तर कोणाची वरी येते, पण मोटर पूर्ण जाम झालेली आहे आपली। पुढे बघूया आपण कसं करायचं आहे, काय करायचं आहे, व्हिडिओ ध्यानाने पहा। तर बघा किती जाम आहे, एकदम तंगा झालेला आहे पाईप, एकदम आता लांबू राहिला हा, बघा ते चेन ब्लॉक ओढायला बी खूप ताकद लागू राहिली आणि खूपच जाम आहे। काही नाही, घरी इझिली काढू शकता तुम्ही मी जर आत्ताच सांगून दिलं तुम्हाला की कसं करायचं काय करायचं तर तुम्ही व्हिडिओ पाहणार नाही, तुम्ही मी मदत बघा पूर्ण मी कसं करतो आहे तसंच तुम्हाला करायचं आहे। कुठल्याही मेकॅनिकलला, कुठल्याही टेक्निशियनला तुम्हाला बोलवायचं काम नाही पडणार, तुम्ही इझिली तुमची मोटर घरीच काढू शकता, फ्री होऊन जाईल लगेच एकदम। फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर करा, कारण की सर्वच शेतकरी आहे तर सर्वांना प्रॉब्लेम येते, शेतकरी नसले बी तर, कारण की बोरवेल सगळ्यांकडे असतो आणि सगळ्यांनाही अडचण येते।
तर माझ्या संग ही अडचण आली तर म्हटलं तुम्हाला शेअर करावं, कारण की बऱ्याच जणांना हे प्रॉब्लेम सेम असतात, सर्वांना येतात. बघा किती जाम आहे मोटर आपली, एकदम खूप. एक बॉडी बिल्डर आता आपला वडद आहे, त्या बारक्या पोराला काही वरड्या जाऊन नाही राहिलं. तर जे वायर आहे तो कापून घ्यायचा, आपण वायर नाही कापायचा, म्हणजे जे वायरला आपण पायपाला जी दोरीने बांधलेलं असते तर ते कापून घ्यायची दोरी, नाही तर घेसाल वायर कापून. तर बघा अजून खूप पाईप एकदम हे झालेलं आहे, टेन्शन आलेलं आहे पायपावर. आता तर ते वरी चाललंच नाही इतकं ताकदीनं वडून, म्हणजे ते 10 ब्लॉकची जी कॅपॅसिटी आहे, काही 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 वेळा इतक्या इझिली निघून जाते मोटर कोणाकोणाची, काहीच करायचं काम नाही राहत. पण जर मोटर जास्त फसेल असेल तर हे 10 ब्लॉकची उचलण्याची जी कॅपॅसिटी आहे ती लगभग मला वाटते 10 फुट आहे. तर जर मोटर आपली 25 फुट फुटे फसेल असेल किंवा मग काही काही वेळेस तर 50-60-100 फुटापर्यंत फसती मोटर गाळचं होतं त्याच्यावर, त्यावेळेला काय करायचं? तर हा व्हिडिओ बघा, आपली मोटर किती फसलेली आहे तुम्हाला कळून जाईल आणि आपण काय काय केलं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सगळं समजून जाईल. सांगितले आता सांगून देईल तर तुम्ही व्हिडिओ नाही पाहणार, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला. बघा खूपच आणि प्रॅक्टिकली आहे ना, जर मी तुम्हाला असं नुसतं सांगून करसाल तर तुम्ही ते तुम्हाला अवघड जाईल करायला. हे सगळं प्रॅक्टिकली आहे, तुमच्या समोर होत आहे, त्याच्यामुळे म्हणतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. बघा ती खाली सोडतो आहे आपण परत, कारण की असं थोडं खालीवर करून पाहायचं आहे त्याला, ते जमणार नाही ते, कारण की खूप जाम झालेली आहे आणि ही मोटर लय नाही आहे, 10 दिवसच झाली याला बंद होती. तर 10 दिवसात कंटिन्यू आता महाराष्ट्रामध्ये 10 दिवस कंटिन्यू पाणी चालू होतं, त्याच्यामुळे ही मोटर फसली होती. तर किती अनेक महाराष्ट्रामध्ये किती मोटरी फसल्या असतील. बघा याला असं उचलवायचं आहे, उचलू राहिलो आपण. तुमच्याकडे 10 ब्लॉक नसेल तर काही अडचण नाही, तुम्ही रस्सी बांधा तिथे वडी, एक कुठला तरी व्हील बांधा आणि त्याला टेन्शन द्या, त्याला कुठल्याही प्रकारे त्याला धानी धान बांधा तिथं दोरी. आणि आपण कसं त्याच्यामध्ये एक छोटा लाकूड घालून असं फिरून फिरून जर त्याला टेन्शन दिलं ना तरी चालेल. आता साहजिक आहे सगळ्यांकडे 10 ब्लॉक उपलब्ध नसणार, कारण की 10 ब्लॉक हे जे टेक्निशियन असतात त्यांच्याकडेच असतो. तर त्यासाठी सांगतो की 3 लाकडे लावायचे तिथे आणि त्याला रस्सीचं टेन्शन देऊन त्याला फिरवायचं आहे असं, त्यात लाकूड घालायचं आणि फिरवत फिरवत टेन्शन द्यायचं त्याला, जेणेकरून टाईट होऊन जाईल ते. तर बघा मोटर खूपच फसलेली आहे, खूप म्हणजे जवळपास आपली मोटर जे आहे ते 50-60 फूट गाळालेलं आहे त्याच्यात. आता कळेल किती येत आहे. आता आपण काय करणार, ही मोटर वरी निघाल्यानंतर एवढा पाईप जितका फसेल आहे तितका नाही त्याच्यावरती कापून घेणार, म्हणजे जवळपास 30-35 फूट पाईप कापून घेऊ. जर बघूया मोटर किती फसेल आहे आपली, पहिले पाहावं लागेल ना. मोटर असेल आपली 5-10 फूट फसेल आणि मग जर आपण पाईप जास्त कापला तर उन्हाळ्यात आपल्याला प्रॉब्लेम येईल. आता सध्या बरसात आहे म्हणून पाणी भरपूर असते. तर बघा खूप त्रास देतो आहे बोर, असं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे याला, बघा किती टेन्शन आलेलं आहे त्या पायपावर बघू शकता, पण मोटर काही आपली हलून नाही राहिली. खूपच फसलेली आहे मोटर, खूप लगे. विचार करा तुम्ही सामान्य माणसाने कसं करायचं आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे, कारण की सर्वांना प्रॉब्लेम येतो आहे. म्हटलं इतकं इझी आहे तर मग आपण हे सर्वांसोबत शेअर का नाही करायचं. तर बघा किती हे टेन्शन झालेलं आहे, याच्यावर टेन्शन आलेलं आहे दोरीला आणि पायपाला. तर आपण आता बघा, मी म्हटलं होतं तुम्हाला आता पुढे काय करायचं आहे. तर आपण याच्यामध्ये 1 किलो सर्फ एक्सल किंवा व्हील कुठलाही आपल्याला सोडा टाकायचा आहे कपडे धुण्याचा. तर याच्यामध्ये पहिले आपण काय करू, थोडं पाणी टाकू आणि याची गोळे करू, जेणेकरून गोळे केल्याने काय होईल की आपला जो पावडर आहे सोडा आहे तो खाली बुडापर्यंत जाईल, नाही तर आपण जर असंच टाकून दिलं तर ते वरीच राहून जाईल, आहे ना. तर चला बघा मी टाकलं त्याच्यामध्ये,
अशा प्रकारे हा जो पूर्ण सोडा आहे पूर्ण 1 किलोचा पॅकेट याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे। तर बघा पूर्ण टाकला आपण आणि बोरमध्ये बघू शकता पूर्ण फोकस नाही करू राहिला कॅमेरा। फोकस फोकस ठीक आहे झाला झाला नाही झाला तर काय आहे थोडं अंधुक दिसा लागलं ठीक आहे कारण की बोरमध्ये उजेड नसतो ना अंधेरा आहे अंधेरा नाही अंधेरा कायम आहे त्याच्यात। तर आता बघा हे दुसरी वस्तू हे आहे डेंट क्लीनर याला डेंट क्लीनर म्हणतात। हे जे आहे हे काय करते जिथे भी जमिनीमध्ये किंवा आपल्या बाथरूममध्ये किंवा संडासमध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये जे यूज करण्यात येते तेच हे डेंट क्लीनर आहे। तर हे टाकल्याने काय होते जिथे भी जमिनीत चॉकअप व्हायला असलं ते खुलून जाते आणि पाईप मोकळा होऊन जाईल आपला। उद्या सकाळी पाहाल तुम्ही आता हे 3 आपण काय करणार याच्यात 4 पुड्या ह्या टाकून देणार आणि उद्या सकाळी बघणार आहे। हे बघा डेंट क्लीनरच्या 4 पुड्या ह्या तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोअरवर जिथे टॉयलेट साफ करण्याचं जे ॲसिड वगैरे मिळते तिथे इझिली मिळून जातात आणि याच्याशिवाय तुमचं काम होणार नाही। हेच इम्पॉर्टंट आहे ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये सोडा आणि डेंट क्लीनर हे टाकून द्यायचं आहे आणि पाईपाला फुल टेन्शन द्यायचं आहे आणि याला कमीत कमी 12 घंट्याकरता असंच सोडून द्यायचं आहे। आणि तुम्ही पाहसाल सकाळी सकाळी किंवा 12 घंट्यानंतर पाहसाल तर तुमची मोटर एकदम फ्री दिसणार तुम्हाला। तर बघा याच्यामध्ये खूप बबल्स निघत आहे कारण की हा सोडा आहे म्हणजे हा काय करतो ॲसिड जसं जमिनीवर आपण ॲसिड टाकलं तर कसं माती भुसभूस होऊन जाती। तर बघा दुसऱ्या दिवशी आपण इथं आलेलो आहे तर बघूया आता आपली मोटर जे फ्री झाली का नाही। तर बघू शकता मोटर एकदम आपल्या आता हातानं उचलल्या चाललेली आहे। तर आता आपण काय करू मोटर लगेच बाहेर काढून घेऊया कारण की आपली मोटर फ्री झालेली आहे। तर बघा किती इझी आहे तुम्ही पाहिलं काही नाही आपण फक्त त्याच्यात डेंट क्लीनर टाकलं आणि निरमा टाकली। निरमा म्हणजे सर्फ एक्सल किंवा कुठलाही ब्रँड वापरू शकता असं नाही की तुम्ही मी जी वापरला तीच वापरा कुठलाही वापरा फक्त आपल्याला कपडे धुण्याचा सोडा पाहिजे। तर बघा मोटर आता फ्री झाली आणि पटापट निघू राहिली। मी म्हटलं होतं ना किती इझी आहे खूपच सोपं आहे। तर बघा पूर्ण आता याला काढून घेतलं आपण बाहेर काढून घेतो आहे आणि याला कापून जवळपास मी पाईप कापला आणि याला फिट केला आता आणि मोटर चालू करून देऊ। आता बघूया पाणी कसं येणार आता पूर्ण पाणी जे आपलं फेस येणार पाण्यामध्ये कारण की आपण त्यात निरमा टाकलेली आहे। आणि बघा इतका पाईप मी हा कापलेला आहे जवळपास मी जवळपास 30 फूट पाईप कमी केला कारण की आपल्या याच्यात जवळपास मला वाटते 15 फूट गाळाला होता म्हणून मी आणखीन कमी करून टाकला। तर बघा पाणी येऊ राहिलं पाण्यात खूप फेस जमा झालेला आहे कारण की आपण निरमा यूज केली होती। तर आता याला कमीत कमी 12 घंटे कंटिन्युअसली मोटर चालू ठेवावं लागेल तेव्हा हा बोर पूर्ण क्लीन होऊन जाईल साफ होऊन जाईल। तर बघा किती फेस आलेला आहे आणि दिसायला खूपच छान दिसू राहिला। तर जेव्हा आपण याला 12 घंटे चालवतो ना तेव्हा हा पाण्याचा म्हणजे क्लीन पाणी येऊन जाईल। तर हे फेस बघा जवळपास 12 ते 13 घंट्यानंतर पाणी एकदम स्वच्छ येऊ राहिलं तरी इतकं स्वच्छ नाही पण थोडे थोडे बबल्स आहेत त्याच्यामध्ये अजून पण ते होऊन जाणार। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असणार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा